सोबत घे. तिथे आपण खूप मजा करू. मी नाही रे असी, मला नाही येता येणार. काय चल ना माझ्यासाठी, तिथे रेन डान्स पण आहे, हो की नाही निहाल दादा? हो. मला रिसॉर्टला यायला खूप आवडलं असतं, पण माझं आत्ताच लग्न झालंय ना, मग नवीन लग्न झालं असताना लगेच बाहेर पडता येत नाही. पण तुम्ही तिघे जा आणि मज्जा करा तिथे. बरं ठीक आहे. अग हेच सांगत होती मी त्याला, तो ऐकेच ना. असीम, पुढच्या वेळेला मी सुद्धा येणार आहे तुझ्या बरोबर रिसॉर्टला रेन डान्स करायला. हो नक्की. बघितलंस, पुढच्या वेळेला आपण सगळे जण जाऊया. या वेळेला तुम्ही तिघे जा आणि मस्त मज्जा करा तिथे, आणि निहार खूप फोटोज काढा, आणि परत आल्यावर मला सांगा तिथे काय काय केलं ते. हो बरं, चला आता उशीर होतोय ना, निघायला पाहिजे. निवी, आम्ही निघतो ग. हॅपी जर्नी तुम्हाला, आणि नीट जा, नीट या. हो आई, म्हणजे तू काळजी घेशीलच, पण त्याला एकट्याला कुठे सोडू नकोस. हा अगं निवी, तू नको काळजी करू. हा आम्ही आहोत ना, त्याची काळजी घेऊ. चला आम्ही निघतो. मालती भाऊजी अश्विनी, आम्ही निघतो. चल बा, चल चल. बाय निविताई. बाय बाय. बाय काका. बाय काकी. बाय. सुमित्रा वहिनी अचानक गेल्या नाही? हो ना, मग तुम्हाला 2 दिवस आधी कळवून जायला होतं का त्यांनी? बर स्वयंपाक झाला का? अगं गंमत केली ग. काय ना, नायकांकडे सगळ्यांना अगदी वेळेवर जेवायला लागतं. पोटात कावळे कावकाव करायला लागले ना की आकांड तांडव करतात नुसते. जा आटम. आलेच मी. पट चालव निवी, सगळेजण तुझ्या जेवणाची वाट बघतायत. मी आमटीत मगाशी मीठ घातलं होतं का? घातलं होत. कोशिंबीर बनवायची. निवी, अगं करपल्याचा वास येतोय, काय करपलं का? ही भाजी करपली धन्या. कोशिंबीर पण करायची. आम धन्या जेवणाला उशीर झाला ना तर काकू मला पुन्हा ओरडतील. निवी तू शांत हो. अगं होईल पटकन, चल मी मदत करतो तुला. चल. नाही 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 नाही, तू मदत नको करूस. अरे लग्नाच्या पहिल्या दिवशीचा स्वयंपाक सुनीने एकटीने बनवायची रीत आहे आपल्याकडे, असं काकू सांगून गेलेत मला. निवी हे असलं काही नसतं ग. आणि हे बघ, मालतीबाई बाहेर टीव्ही बघत बसल्या, त्यांना काही कळणार नाही. चल मी मदत करतो. चल. धन्या पण निवी, आता पण बिन काही नाही आहे. आणि बघ, आपलं लग्न जरी झालं असलं तरी आधी आपण मित्र आहोत हे विसरलेस का तू? आणि मी तुला प्रत्येक क्षणी मदत करीन, सुखी ठेवेन असं वचन दिलंय. चल दे मला, काय करायचं सांग. बरं ठीक आहे, तू 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 कोशिंबिरीची तयारी कर. 2 टोमॅटो घे आणि चिरायला घे तू. मी भाजीचं बघते.
धान्या ही बघ, ही भाजी तयार आहे, ह्याची एकदा चव घेऊन बघतोस का रे? नेवी, काही गरज नाहीये, तू बनवलीस ना मग छानच झालीस ना. नेवी, भाजी जरा सुकी झालीये, जरा ओलसर करतेस का अजून? अरे आमच्याकडे अशीच करतात. हो हो, तुमच्याकडे करतात पण आमच्याकडे ओलसर करतात ना. आणि मालतीबाईंना नाही आवडलं तर उगाच तुला चार गोष्टी ऐकावी लागतील. ऐकवणारच. तू काय करतोस आणि इथे? काय नाही, मी ते मदत करायला आलो होतास ना तिला? नाही. तुम्हाला कळत कसं नाही रे, लग्नानंतरचा पहिला स्वयंपाक सुनेनं एकटीनं करायचा असतो. माझ्या मनाविरुद्ध लग्न करून सगळे रीतिरिवाज धाब्यावर बसवलेच आहे. आता एवढं तरी रीतीप्रमाणे करा काकू. ते सासूबाई, सॉरी सासूबाई, मी करते, लगेच करते. पुढच्या 15 मिनिटात मला टेबलवर जेवण पाहिजे. हो. येशील का आता बाहेर? हा येतो. सगळं संपवायचं, ताटात उष्ट काही टाकायचं नाही. अरे वा आई, आमटी छान दिसतीये. नुसती दिसून काय उपयोग आहे, चव महत्वाची आहे ना. अहो आई, छानच असेल, निवीने केली आहे ना. तुमच्या धाकट्या सुनेन. बघू आता. हे बघा, निवेदितावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तिने केलेला स्वयंपाक हा तिच्यासारखाच सुंदर असणार. हो का? खरा सुर. काय केलंस ग? काय झालं? अगं मटकीची उसळ केलीस का खीर केलीस? केवढी साखर टाकलीस त्यात? एवढी साखर कोण टाकत? आमच्या घरी थोडी साखर टाकतात. हे तुझं घर आहे? मालती अग, काय हे? हे तुझं माहेर आहे? नाही ना. मग सासरी सासरच्या पद्धतीनं स्वयंपाक करायचा. आई, मी नाही खाऊ शकत आहे असलं गोड जेवण. बघ आता काय करायचं काकू. ते ना परत काकू. सासूबाई, ते ना मालती अगं आपल्या लेकीसारखी आहे ती. म्हणते तुला प्रेमाने तर म्हणू दे ना तिला. तुम्ही गप्पा बसाल का हो? हे बघा, काही रीतीभाती पाळाव्या लागतात. सगळ्यात सोडून नाही चालत. सासूबाई, इथे स्वयंपाक कसा लागतो हे कोणी मला दाखवलं तर मी तसं बनवेन. अगं तू बनवशील ग, पण आत्ता आम्ही काय खायचं ते सांग ना. हो, आणि मी पण हे इतकं गोड जेवण नाही खाऊ शकत. मी पण नाही खाऊ शकत खरं तर. आपण एक काम करूया का अभय, आपण ऑर्डर करूया बाहेरून. हा हो, मला पण चालेल. मला एक चिकन टिक्का, 2 रोटी आणि फ्राईड राईस. चला मग आपण आत बसून ठरवूया. फ्राईड राईस? हा चला 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 आता. हे एवढं जेवण. हे बघ निवेदिता,
तू केलेला स्वयंपाक कुणाला आवडो वा न आवडो मला मात्र खूप आवडलाय. काय रोज रोज त्याच चवीचं जेवण जेवून खूप कंटाळा आला होता ग मला. पण याची टेस्ट वेगळी आहे हो ना यश? हो चव वेगळी आहे म्हणजे मस्त एकदम. हो का? म्हणून तू मटकीच्या उसळी बरोबर मिरची खातोयस का? काय बोलतोस यश? नाही मला चांगलंच माहितीये तुला मिळमिळीत जेवण आवडत नाही. चांगलं तिखट जाळ जेवण लागत. पण बरोबर आहे, आता कसं काय बोलणार ना, बायकोची बाजू घ्यावीच लागेल. खा मिरची खा, बायकोचं पोपट. बाई बाई नाहीच उतरत घशाखाली हे गोड जेवण. हे बाबा यश मला एक मिरची दे. मिरची गोड झाले नुसतं तोंड दे. निवेदिता खरच खूप सुंदर झालाय स्वयंपाक. आता उद्यापासून रोज असाच स्वयंपाक करायचा माझ्यासाठी. निवी अगं काय झालं, तू गप्प काय आहेस? बोल ना निवी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का? अगं मी काय केलंय? तेच तर, तू काहीच नाही केलंयस म्हणूनच चिडले मी तुझ्यावर. म्हणजे मी नाही समजलो. तू मिरची का खात होतास? मिरची? हो तू जेवणासोबत मिरची का खाल्लीस धन्या? गोड तर गोड तेच तिखट मानून खायला काय झालं होतं तुला? अच्छा ते होय, तू म्हणून चिडलीस का? हा बोल ना, म्हणून चिडलीस? बोल ना. हो निवी आता मला गोड जेवण जात नाही ग. पण माझ्यासाठी खायचंच ना रे धन्या. आता सगळ्यांना वाटणार की निवेदिताला धन्याच्या खाण्यापिण्याच्या साध्या आवडी निवडी पण माहित नाहीयेत. निवी तुला माझ्या आवडी निवडी बऱ्यापैकी माहिती. हा आता या छोट्या छोट्या गोष्टी तुला हळूहळू कळतील. काकू मला सगळ्यांसमोर बोलल्या ना धन्या. आता त्यांचं कुठे एवढं मनावर घेतेस तू? तुला त्यांचा राग आलाय का? नाही त्यांचा राग नाही आलाय मला, तुझा राग आलाय. तुझा? अगं माझा मी. निवी मला सांग, तू त्या भाजीत साखर का टाकलीस? धन्या थोडी साखर शेवटी टाकायची असते. ही थोडी होती धन्या. अगं म्हणजे हे बघ, आम्ही जेवणात साखरेचा एक कणही टाकत नाही. लहानपणी जेवायचीस ना, आणि तेव्हा कशी तिखट लागलं म्हणून हाय हुई हाय हुई करत पाणी मागत जायची तुझ्या घरी. विसरलीस का तू? मला एवढं लक्षात नाही राहिलं. मग लक्षात ठेवायचं. मला कुठे माहित होतं मी लग्न करून ह्या घरात येणार आहे. म्हणजे हे बघ तू विषय नको बदलूस धन्या. मी? चूक तुझीच आहे. तुला काय झालं होतं रे माझी बाजू घ्यायला? ओके सॉरी मी चुकलो. मी सॉरी म्हणतो. मी हातापासून कोपरापर्यंत दंडवत घालतो आणि सॉरी म्हणतो. सॉरी धन्या तू माझी मस्करी करू नकोस धन्या. अगं निवी मी हे बघ निवी हे बघ मी नवरा म्हणून नवीन आहे की नाही? आणि माझी चार लग्न झाली आहेत हो ना? अगं मला तर या सगळ्या गोष्टींचा आधीपासूनच अनुभव आहे हो की नाही? बरं बरं ठीक, यापुढे जेवणात मीठ असेल नसेल, गोड झालं असेल तिखट झालं असेल, मी तुझीच बाजू घेणार. मग तर झालं, घ्यावीच लागेल तुला. नेहमी येऊ का आत?
ये ना अश्विनी वहिनी. निवेदिता, अगं घरात खरंच कुणालाही गोड जेवण आवडत नाही अगं, आणि म्हणून आम्ही बाहेरून ऑर्डर केली. आम्ही असे उठून गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा जेवण गेलं नसेल ना, म्हणून तुमच्यासाठी दूध आणलंय. आणि तशीही लग्नानंतर या घरातली तुमची पहिलीच रात्र आहे ना, घ्या. अरे घ्या. बर मी जाते, तसही राशीला झोपायच आहे मला. हा तुम्ही करा एन्जॉय. गुड नाईट. हे चालेल. काही आतपट मिरची हवी आहे. अगं निवी, छान दिवस दाखवलेस रे देवा. ज्या वयात मुलांनी आई वडिलांना आराम द्यायचा, त्या वयात आई वडील इथे जमिनीवर गादी टाकून झोपतायत, आणि मुलं बसली आहेत तिकडे आरामात तांगड्या पसरून बेडरूम मध्ये. हा आईची कंबर दुखतीये, पाठ दुखतीये, बापाची ढोपरं दुखतायत, बाप ढिगभर गोळ्या घेतोय. आय कुणाला काही पडली? काही नाही. मालती अगं काही काय बोलतीयस तू, मुलांनी काय मुद्दामून झोपवलंय का आपल्याला हॉलमध्ये? तुम्ही तर गप्पाच बसा, स्वार्थी आहेत सगळे, एक नंबरचे स्वार्थी. दिवसभर आई राब राब राबते, त्याचं काही आहे कुणाला सांगा? आहे मालती, एकीच काय नवीन नवीन लग्न झालंय, दुसरीचे काय पोरगी शाळेत जाते, ती काय कारण आहेत बेडरूम मध्ये झोपायची? मालती तू आधी शांत हो, मला सांग, आपल्या मुलांचा संसार मार्गी लागावा असं नाही वाटत तुला? आता आता लग्न झालंय त्यांचं, मग त्यांना तू आणि मी समजून नाही घेणार तर आणखी कोण समजून घेणार? बरोबर, समजून घ्यायचा मक्ता सगळा मीच घेतलाय ना. तुम्ही पाठीशी घाला सुनांना, मुलांना घाला पाठीशी. अगं मी काय पाठीशी घातलं त्यांना? अगं त्यांचा संसार फुलावा वाढावा यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. तुला आठवते मालती, त्यांच्या लहानपणी जेव्हा जेवण कमी पडायचं तेव्हा तू त्यांना काय सांगायचीस? माझं पोट आधीच भरलंय रे बाबानो. तेव्हा समजून घ्यायचीस ना तू, मग तसंच आता थोडस समजून घे ना त्यांना. हो पण तेव्हा पोरं लहान होती हो, आता शिंग फुटलीयत ना, मोठी झालीयत. काही नाही हो, लग्न झालीयत ना त्यांची, आता मोठे मोठे निर्णय स्वतःच घेतायत. आता खरं तर त्यांनी घ्यायला हवं आपल्याला समजून सांभाळून. घेतायत मालती, तुझं हे म्हणणं मला अजिबात पटत नाही. अगं ते यश अभय तुझा एक शब्द सुद्धा खाली पडू देत नाही, मग आणखी काय समजून घ्यायला हवंय त्यांनी तुला? आणि मला सांग, त्यावेळी कुठे होती आपल्याकडे बेडरूम, कुठे होतं झोपायला बेड? मालती आणि पूर्वी आपण खाली झोपतच होतो, तेव्हा कुठे होतं आपल्याकडे मोठं घर? बरोबर, म्हणजे तरुणपणी पण खाली झोपा, म्हातारपणी पण खाली झोपा, आहेच आपलं. असू दे, आपण करू काहीतरी दुसरी सोय. काय काय करणार? हॉलमध्ये बेड टाकणार का दुसरा बंगलाच घेताय माझ्यासाठी? तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थ नाही. मी आता झोपतो, तुला जेव्हा झोप येईल ना तेव्हा झोप तू. झोपा झोपा, चांगली गोधडी घ्या आणि झोपा, घोरत पडा झोपा. काय माणूस आहे? काहीच पडलेली नाहीये मी बोलते त्याची. अहो तुम्हाला झोप कशी येते हो शांतपणे? तुम्हाला नाही वाटत का ते चुकीचं वागतात म्हणून? नवीन नवीन लग्न झाले म्हणून बेडरूम हवी आहे यांना. आपल्याला होती होती एवढ्या एवढ्या शखोली तीन तीन पोरं झाली आपल्याला, केलाच ना संसार. झोपा झोपा, घोरत पडा. पोर तर नाहीच आहेत माझी, नवरा सुद्धा नाहीये.
आई का लावली यांनी? किती उजेड येतोय डोळ्यावर, झोप येत नाही एकतर. अहो अहो अहो, जरा बघा ना यांनी लाईट का लावली आहे. झोप येत नाही एक तर मला आणि हा उजेड येतो. झोपलेल्याला उठवता येईल, झोपेचं सोंग घेतलेल्याला थोडी उठवता येणार आहे. लाईट का लावली आहे यांनी आता मध्यरात्री? लाईट काढा रे लवकर. काय करतोयस? खाली झोपतोय. का धन्या, तू तुझ्याच घरी खाली झोपणारस? निवी, हे आता तुझही घर आहे. धन्या प्लीज जमिनीवर झोपू नकोस ना. एक काम करूयात, तू इथे झोप, मी खाली झोपते. नाही नाही, नको निवी, तू झोप वर, मी इथं झोपतो खाली. आणि तसंही तुझ्या पायाला लागले ना, झोपेत माझा पाय किंवा हात लागला तर उगाच दुखायला नको. तू झोप, निवांत झोप. पण धन्या. निवी, हे बघ, आपलं नातं आता मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे आलंय. पण धन्या, आपल्याला आपल्या मैत्रीवर विश्वास आहे ना रे? म्हणजे मित्र म्हणून तुला असं खाली जमिनीवर झोपू द्यायचं हे नाही पटत आहे मला. निवी, हे बघ, आपण आता फक्त मित्र नाही आहोत, त्यामुळे अशा या अधांतरी नात्याला कुठलंच नाव नको देऊया आपण. जगाच्या साक्षीनं आपण आता नवरा बायको झालो आहोत, आणि तू माझी बायको म्हणून तुला आपल्या या घरात कम्फर्टेबल करणं ही माझी पहिली जबाबदारी आहे. जसं झाडाला फूल येण्यासाठी वेळ द्यावा लागतो ना, तसंच नातं फुलायलाही वेळ द्यावा लागतो. आणि तू देऊया आपण. तू झोप वर निवांत, मी झोपतो इथं खाली. आणि तसंही मला गॅरेजमध्ये खाली झोपण्याची सवय आहे ग, काही प्रॉब्लेम नाही आहे. झोप तू आरामात, मी झोपतो खाली. गुड नाईट. तुझी लव स्टोरी स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी हे. राजा मी अंतुराणी, उन पावसाची ही कहाणी, जगा वेगळी अशी हे. सारा माझ्या मनाचं करताना रे तुला, तुझ्यासाठी बांधेन मी चांदण झुला. अरे अरे निहार, केवढं मोठं हॉस्टेल आहे रे. हो ना. पण निहार, मला भीती वाटते रे. का? अरे त्याने रडून गोंधळ घातला तर प्रिन्सिपलला कळेल ना आपण त्याला जबरदस्ती आणलंय म्हणून. आई, असं काही होणार नाही. रडला तर रडू दे, त्याची निविताई नाहीये इथे त्याला वाचवायला. आणि आई, तू आतापासून टेन्शन घेऊ नकोस ग. आपलं ठरलंय ना त्याला इथेच ठेवायचं, आता मागे वळून बघू नकोस. तसं नाही रे, पण त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होऊ नये एवढंच वाटतं मला. नाही, असं काही होणार नाही. आणि त्या लोकांना माहीत असतं ग, इथे येणार प्रत्येक मुले त्याच्या मर्जीनं नाही येत. रडेल रडेल आणि बसेल शांत, कारण त्याची निविताई नाहीये ना इथे त्याचे लाड करायला, त्याला कुशीत घ्यायला, त्याला समजवायला. आई, तू तू नको टेन्शन घेऊस. काही झालं ना तर मी आहे, मी घेईन सांभाळ. निहार, कधी मोठा झालास रे एवढा? सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला शिकलास रे. आई, जबाबदारी घेण्यावाचून काही ऑप्शन आहे का माझ्याकडे?
बाबा आपल्याला सोडून गेले, निविताई पण तिच्या सासरी गेली, मग आता मलाच मोठं व्हावं लागणार आहे ना आई. नियार दादा आपण पोहोचलो का? हो आलोच आहोत आपण. आणि मग घ्यायचं का ते रिसॉर्ट? मग या रिसॉर्ट मध्ये कोणीच का दिसत नाहीये? अरे आपल्याला थोडा उशीर झालाय ना म्हणून. आत असतील सगळे. हा चल मी बॅग घेऊन आलो. चला यात असीमची मार्कशीट आहे. असीमला छान मार्क्स मिळालेत. हुशार आहे आमचा असीम. हो मार्क्स तर छानच आहेत. हो ना. आणखीन एक सांगायचं होतं आमच्या असीम बद्दल. असीमची जी शाळा होती ना त्यातून एकही कंप्लेंट आली नव्हती असीमची कधीच. शेवटी संस्कार महत्वाचे नाही का? खरंय तुमचं. मग तुम्ही याला इथे का ठेवताय? अहो असीमची आई नाहीये ना. हो का? मग ह्याचे वडील? ह्याचे वडील हरवले आहेत मॅडम. ओ हो ना. आणि आम्ही तरी त्याला किती दिवस पोहोचणार ना. मग तुम्ही त्याचे कोण लागता? शेजारी शेजारी आहोत आम्ही याचे. हा शेजारी आहोत. खरं आई वडील नसतानाही तुम्ही याचा सांभाळ केला म्हणजे तुम्ही फार मोठी गोष्ट केली तो. बर असीम तुला काही बोलायचंय का? मला नाही राहायचं इथे. मला माझ्या निविताईकडे जायचंय. मालतीबाई तुम्ही इथे काही हवं होतं का? म्हणजे माझ्याच खोलीत तुम्हालाच विचारणार काय हवंय? नाही तसं नाही म्हणजे मी काय तसं. बाई 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 आणि काय हे? अरे उन डोक्यावर आली तुझी बायको अजून झोपलेली. हा ते लग्नाच्या धावपळीत दमली आहे ना त्यामुळे. बरोबर. मी 4 दिवस मस्तपैकी झोपाच काढल्यात ना. बरोबर. दमते फक्त तुझी बायको, आई दमत नाही का? ओ महाराणी महाराणी महाराणी. ओ उठा
आय किती वाजले? सॉरी सासूबाई. हा जो काय एक शब्द इंग्रज देऊन गेलेत ना, सॉरी म्हटलं की झालं. आणि हे बघ, हे असं उशिरा उठणं तिकडे समोर देशमुखांकडे चालत असेल, नायकांच्या घरात हे चालत नाही, कळलं? हो मी लक्षात ठेवेन. आणि काय आहे, अश्विनी आणि अभय लवकर ऑफिसला जातात, त्यामुळे त्यांना नाश्ता लवकर लागतो, हे लक्षात ठेवायचं. मालती बाई मी समजवतो तिला. तू कशाला? मी आहे ना, मी सांगतेय ना. आणि हे बघ, उद्यापासून सूर्य उगवायच्या आतला आधी कचरा सगळं झालं पाहिजे. तुझं सून म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? हो. आता नुसतंच हो हो म्हणत बसणार आहेस का कामाला लागणार आहेस?